नमस्कार मंडळी, बिग बॉस मराठीचं हे पाचवं पर्व सध्या चांगलंच गाजते. सगळीकडेच बिग बॉस मराठीची चर्चा होते. बरेचसे लोक बिग बॉस मराठी बघतात, त्याच्यावरती विविध प्रकारचे व्हिडिओ बनवतात आणि यावेळी आहे ना बिग बॉसचा TRP खूपच हाय आहे. त्याची कारणं असं आहेत की रितेश देशमुखचं एक वेगळं सूत्रसंचालन आहे, पण यासोबत आहेत ना बिग बॉसच्या मेकर्सने मातीतले कलाकार, मातीतले सदस्य आणलेले आहेत. जसं की सूरज असेल, DP असेल किंवा ती इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर असेल, असे काही सदस्य आहेत ना. या सदस्यांमुळे बघा, जे कोणी बिग बॉस बघत नव्हतं, ज्यांना बिग बॉस माहीत पण नव्हता, तर असे बरेचसे प्रेक्षक या सदस्यांमुळे जोडले गेले. त्यामुळे साहजिकच आहे बिग बॉसचा प्रेक्षक वर्ग वाढलेला आहे आणि TRP सुद्धा वाढलेली आहे. जेव्हा बिग बॉस चालू झाला त्याच्या पहिल्या आठवड्याची जी काही TRP होती ना, ती 3.2, म्हणजे रियालिटी शोच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एखाद्या रियालिटी शोला एवढी TRP मिळाली, 3.2. भाऊच्या धक्क्याला खूपच जास्त TRP मिळाली होती. त्यानंतर 3.5, त्यानंतर 3.7, त्यानंतर तर 3.9 आणि आत्ता गेल्या आठवड्यात सगळ्यात हायस्ट TRP घेणारा बिग बॉस मराठी सीझन 5 हा ठरलेला आहे आणि या सीझनचा TRP आहे 4.2. मित्रांनो, आजपर्यंत रियालिटी शोने एवढा TRP घेतला नव्हता. भाऊच्या धक्क्याला, गेल्या वेळेच्या भाऊच्या धक्क्याला 4.2 TRP आहे. जबरदस्त TRP. म्हणजे मगाशी सांगितलं ना की कुठल्याच एवढ्या शोला TRP मिळाला नव्हता. 4.2 हा भाऊच्या धक्क्याचा TRP आहे. आणि जो काही रेग्युलर बिग बॉस चालतो सोमवार ते शुक्रवार, याला 3.9 TRP आहे. आणि आपण जे काही ऑनलाईन बिग बॉस बघतो ना ॲपवरती, JioApp वरती, तर इथे बिग बॉस मराठी सीझन 5 हा चौथ्या क्रमांकावर आहे. आणि TV वरती जेव्हा तुम्ही कलर्स मराठीवर बघता, तर इथे बिग बॉस 7व्या क्रमांकावरती आहे. त्याच्या अगोदर तुमच्या आवडत्या मालिका, जसं की ठरलं तर मग प्रेमाची गोष्ट, लक्ष्मीच्या पावलाने आणि बऱ्याचशा ज्या काही स्टार प्रवाहाच्या मालिका आहेत त्या अगोदर आहेत. त्यानंतर पारू वगैरे या 2-3 मालिका आहेत झीवरच्या, आणि तिथेच बिग बॉस मराठी सीझन 5 सुद्धा आहे. हे तुम्हाला मी TV वरचं सांगितलं. आणि JioCinema वरती पहिल्यांदा 3 मालिका आहेत स्टार प्रवाहाच्या, ठरलं तर मग, त्यानंतर लक्ष्मीच्या पावलानी आणि त्यानंतर प्रेमाची गोष्ट, आणि त्याच्यानंतर आपला बिग बॉस मराठी सीझन 5 हा चौथ्या क्रमांकावरती आहे. तर मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5 हा सगळ्यात जास्त TRP घेणारा शो ठरलेला आहे. काय वाटतं तुम्हाला, बिग बॉसच्या घरातील कोणत्या सदस्यांमुळे, होस्टमुळे, एकंदरीत कोणामुळे बिग बॉस मराठी सीझन 5 ला सगळ्यात जास्त TRP मिळतोय? बरेच लोक सांगतात की बिग बॉसचा TRP नाही आहे. मित्रांनो, सगळ्यात जास्त 4.2 आतापर्यंत कुठल्याच शोला एवढा TRP मिळाला नव्हता. एवढा आपल्या मराठी शोला TRP मिळतो. सगळं हे जे सगळं श्रेय आहे ना, तुमचं आहे, प्रेक्षकांचं आहे, कंटेस्टंटचं आहे, मेकर्स आहे, रितेश दादांचं, सगळ्यांचं श्रेय आहे. पण काय वाटतं तुम्हाला, कोणामुळे एवढा जास्त TRP मिळाला हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.